इकडे हरियाणामध्ये भाजपनं साधलेली हॅट्रिक, तसंच जम्मू काश्मीर विधानसभेमध्ये जिंकलेल्या 29 जागांनंतर भाजप समर्थकांनी जल्लोष साजरा केलेला आहे. देशभरामध्ये पेढे वाटले जात आहेत, मिठाई वाटून आनंद साजरा होतोय. दिल्लीमध्ये भाजप मुख्यालयामध्ये विजयी जल्लोषाची जोरदार तयारी करण्यात आलेली आहे. भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा थोड्याच वेळात भाजप मुख्यालयामध्ये पोहोचणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी 7:30 मुख्यालयामध्ये उपस्थित भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील. सोमेश, कशी तयारी करण्यात आलेली आहे भाजप मुख्यालयामध्ये? भारतीय जनता पक्षाच्या नवी दिल्लीतील मुख्यालयामध्ये जो माहोल आहे तो आपण पाहू शकतो. इथे नरेंद्र मोदी थोड्याच वेळात पोहोचणार आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. त्यांच्यासाठी स्टेज तयार करण्यात आलेला आहे, कार्यकर्ते समोर बसलेले आहेत. तर दुसऱ्या बाजूला अतिशय मोठ्या प्रमाणावर एक जल्लोष कार्यक्रम सुरू आहे. वेगवेगळ्या प्रकारचे बँड आणलेले आहेत आणि विशेष म्हणजे हरियाणाचा जो पारंपरिक ढोल असतो तो देखील इथे आणलेला आहे. आपण पाहू शकतो, आपले कॅमेरा पर्सन दाखवतील की हा एक हरियाणाची विशेष पद्धत आहे की या अशा प्रकारचा हा एक ढोल हा आणला जातो आणि हा ढोल वाजवून इथे खूप मोठ्या प्रमाणावरती एक सेलिब्रेशन केलं जाते. आपण पाहू शकतो की सगळे कार्यकर्ते हे प्रचंड उत्साहात आहेत आणि हरियाणामध्ये अनपेक्षितपणे भारतीय जनता पक्षाला जो विजय मिळाला आहे त्या विजयाचं सेलिब्रेशन हे सध्या भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय कार्यालयामध्ये सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात इथे पोहोचणार आहेत. पक्षाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे इथे पोहोचणार आहेत आणि हे सगळेजण कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. जे पी नड्डा स्वतः या ठिकाणी उपस्थित असतील आणि आता हे सगळे कार्यकर्ते वाट पाहत आहेत त्या क्षणाची, ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांना स्वतः येऊन इथे मार्गदर्शन करतील आणि नरेंद्र मोदींच्या मार्गदर्शनाची वाट हे सगळे कार्यकर्ते पाहत आहेत. क्या माहौल है आपका हरियाणा में, कैसा लगा जीत के? हरियाणा में जीत के बहुत अच्छा लगा. जो मेहनत करी, जो खट्टर जी ने काम किए और जो सैनी जी ने उस कामों को आगे बढ़ाया, हरियाणा में ऐसे ही आगे सरकार आती रहेगी और भारतीय जनता पार्टी काम करती रहेगी जनता के लिए, देश के लिए. हरियाणाची जी पारंपरिक वाद्य आहेत ती पारंपरिक वाद्य इथे आणलेली आहेत. त्यांनी नगारा आणलेला आहे जो हरियाणामध्ये वाजवला जातो आनंदाच्या क्षणी आणि त्यासोबतच जो भांगडा ढोल असतो तो सुद्धा इथे वाजवण्यात आलेला आहे. अशा प्रकारे अतिशय उत्साहाचं वातावरण हे भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयामध्ये दिसतं. अपडेट तुमच्याकडून घेत राहू. तुर्तास धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.